तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर हा खूप दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सकाळी आता सकाळी आज खूप लवकर उठले, मस्त दिवस सुरू, दिवसाची सुरुवात पण खूप छान झालेली आहे. नाश्ता झाला, छान चहा झाला आणि आता छान फ्रेश पण झाले. तर म्हटलं चला आज काय स्पेशल बनवायचं. तर आज म्हटलं खूप दिवसानंतर, जसे की तुम्ही डाळकांद्याची रेसिपी पाहिली त्याला तितकंच प्रेम दिलं, त्यानंतर आज मी म्हटलं चला वेगवेगळ्या भाज्या ट्राय करूयात. कारण मी ना जास्त अशा वेगवेगळ्या भाज्या ट्राय करतच नाही. म्हणजे असं ज्यावेळेस बाहेर खाते ना किंवा दुसऱ्याच्या घरी खाते ना, मग जास्त खायला आवडतं. किंवा मम्मीने केलं तर स्वतः काही बनवत नाही. मग स्वतः काय मी कसं, म्हणजे मला जे आवडतं तेच बनवते, नाही का. आणि आता मी असं स्वतःशी ठरवलं आहे की प्रत्येक भाज्या ट्राय करायच्या, प्रत्येक स्वतः बनवायच्या, जेणेकरून मी स्वतः खायला सुरुवात करेल आणि आहुंना पण खायला भेटेल. म्हटलं आपण नवीन नवीन भाज्या ट्राय करूयात, जेणेकरून प्रोटीन्स पण जास्त भेटतील, व्हिटॅमिन्स पण भेटतील. त्याच्यामुळे मी आज ठरवलं चला आज काय बनवावं. तर आज म्हटलं कोबीची भाजी करावी, जशी माझ्या मम्मी स्टाईल कोबीची भाजी मी आज बनवणार आहे. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. ब्लॉग कंटिन्यू बघा आणि कमेंट करायला विसरू नका. येस, या ब्लॉग नंतर जो ब्लॉग येईल तो तुम्ही जो कमेंट केला होता की अल्बमचा, ज्यावेळेस पाडवा स्पेशल मी जो ब्लॉग टाकला होता अल्बमचा, तर मी लवकरात लवकर बनवेल त्याचा ब्लॉग आणि लवकरच पोस्ट करेल. तो ब्लॉग खूप मोठा होणार आहे कारण अल्बम खूप मोठा आहे. तर मलाही मजा येईल तो ब्लॉग टाकायला, कारण तुम्हाला सगळ्यांना फोटोज पाहायला भेटतील माझ्या लग्नाचे. तर चला ते पण ब्लॉग लवकरच येईल. या ब्लॉगला नक्कीच प्रेम द्या आणि जसं मी माझ्या मनाशी ठरवलं आहे वेगवेगळ्या भाज्या सगळं काही नवनवीन ट्राय करायचं, येस, त्यामुळेच मी आता ब्लॉग बनवते जेणेकरून तुम्हाला देखील त्या रेसिपी मिळतील. जी भाजी करणार आहे ते मी छान आधी कोबी छान चिरून घेतलेली आहे, थोडी छान पाण्याने धुवून पण घेतलेली आहे. इकडं आपली हरभऱ्याची डाळ भिजत ठेवली होती जी मी कोबीच्या भाजीसोबत टाकणार आहे. मिरची आहे, कोथिंबीर आहे, तर एकदम झटपट अशी आपण कोबीची भाजी बनवूयात. आणि ह्याच्यात फक्त आता तेलामध्ये छान फ्राय करून त्याच्यात मसाले वगैरे टाकून हे सगळं एकत्र टाकून त्याला एकजीव करून आपली लगेच इन्स्टंट अशी 2 मिनिटातच भाजी रेडी होणार आहे. तेल तापायला ठेवलं आहे, त्याच्यात जिरी मोहरी टाकणार आहे, त्याच्यानंतर मिरची, तुम्हाला जेवढं स्पायसी पाहिजे तेवढं. आणि हे पाण्याची करून घ्यायचं आपल्याला, मीठ टाकायचं आहे त्यामध्ये, थोडं टाकणार आहे चवीनुसार मीठ, त्यामुळे त्याचं टाकले मीठ हे वाफेवर मग शिजून घ्यायचं, कारण ह्याला ऑलरेडी पाणी शिजणार आहे, त्यामुळं आपण शिजून घ्यायचं झाले. आता मी हे वाफेवर 1-2 मिनटं शिजून घेणार आहे, मग भाजी झाल्या मी तुम्हाला सांगते. एकदम मंद गॅसवर आपल्याला ते शिजून घ्यायचं आहे. तर आज खूप सारे आयटम आहेत, जसं की आज आहे कोबीची भाजी, मसाले भात आणि इकडे कढी केलेली आहे. तर एवढ्या सगळे जेवणाचं आज मस्त फुल ताट आहे, व्हेज थाळीसारखंच. तर तुम्हाला आवडली का थाळी बघून, तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल. तर माझा ओव्हरऑल आजचा व्लॉग आवडला का आणि रेसिपी आवडली का, जी होती कोबीची भाजी, तर नक्की सांगा मला. तर आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. मस्त जेवण झालेलं आहे आणि चला आता जेवण झाल्यानंतर थोडंसं बसेल,
थोडं काहीतरी मोबाईल किंवा थोड्या काही गोष्टीमाझं काम बाकी आहे ते काम करेल आणि निवांत एक झोप काढेल, कारण झोप पण खूप इम्पॉर्टंट आहे. पुणेकर आहे म्हटल्यावर शेवटी दुपारची झोप थोडीफार हवीच, थोडं फ्रेश पण वाटतं. तर ओव्हरऑल ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.